विधानसभेमध्ये विधानसभा आहे, त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतं ठेवा. त्या राजकारणामधून आपल्या शहराला डॅमेज होत आहे का याचं भान. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधून मोठी नाराजी व्यक्त केली जाते, जे ड्राईव्ह घेतले जातात प्रशासनाकडून, त्याच्यामुळे जवळपास 50,000 तरुणांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा संबंधितांचा रोजगार गेलाय अशा तक्रारी त्यांच्याकडून येत आहेत. मी पुन्हा पुन्हा म्हणेन, मी खूप सोप्या शब्दात बोलत असतो पण पुन्हा पुन्हा म्हणेन की पुणेकरांनी येऊन याची नियमावली ठरवली पाहिजे. समजा अशा प्रकारच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांचं म्हणणं असेल बाबा एकदम कुठे बंद करता, काही तर नियम करा, तर नियम करा. पण दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचे आणि विषारी दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बेरोजगार होतील म्हणून विषारी दारू बनवू द्या असं म्हणता येणार नाही ना. पब मधले कर्मचारी बेरोजगार होतील, त्यांना वेगळा रोजगार द्या म्हणून पब पहाटे 4 पर्यंत चालू ठेवता येणार नाही ना. 18 वर्षाच्या खालच्या मुलांना अंमली पदार्थ देता येणार नाहीत ना. त्यामुळे त्या इंडस्ट्रीने सुद्धा आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. नियम आहे ना, बरं असं कसं काही नियम करा, आम्ही नियमाला तयार आहोत. मला काही लोक येऊन भेटले, म्हटलं तुम्ही जा आणि प्रशासनाला हे म्हणा की तुमच्या नियमाच्या चौकटीत आम्ही राहायला तयार आहोत. दादा काल ओबीसीनी संसदेमध्ये मुंबईतला प्रश्न जो आहे पाण्याचा तो भीषण असलेला पाहायला मिळतो. पाणी टंचाई दिशेने मुंबईतही 5% आली, दिल्लीतही तशीच परिस्थिती, राज्यात अनेक ठिकाणी राजकीय मुद्दा. आम्हा सगळ्या पालकमंत्र्यांना त्या त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हेच आवाहन केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये जुलै एंड पर्यंत किमान पिण्याचं पाणी शिल्लक ठेवून काय करायचं करा. मी कठोरपणे शिव्या खाऊन उजनीच्या पाण्याचं असं नियोजन केलं, त्यामुळे मी समाधानी आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाला आणि थोडं बागायतदारांनी मला शिव्या घातल्या. पण कधी त्यांना पूरक काही गोष्टी करत, पण मी हे धोरण ठेवलं की उजनी मायनस मध्ये सुद्धा किती जाऊ द्यायची. मला समाधान असं आहे की उजनी परिसरामध्ये पाऊस गेल्या काही दिवसात इतका झाला इतका झाला इतका झाला की उजनीचं पाणी हे 7 TMC ने वाढलं. जसा जसा पाऊस धरण क्षेत्रात पडायला लागेल तसा तसा हा प्रश्न मुलींच्या मोफत शिक्षणाच्या बाबतीमध्ये केलेल्या स्टेटमेंट पासून मी किंवा सरकार मागे गेलेलं नाही. राज्यामध्ये जरी आचारसंहिता संपली असली तरी मुंबईमध्ये आज संध्याकाळपर्यंत तरी किमान, खरं म्हणजे अजून 2-3 दिवस होता, कारण मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुका आज आहेत, चालू आहे मतदान. एखाद्या वेळेस त्याच्या रिझल्ट नंतर ती आचारसंहिता संपली आहे, त्यामुळे मुंबईमधून बसून मंत्रालय कुठे आहे, मुंबईत आहे, सरकार कुठे आहे, मुंबईत आहे, मुंबईत बसून आचारसंहिता संपेपर्यंत निर्णय करता येत नाही, त्यामुळे थांबलेला आहे. पण सरकारही मागे गेलेलं नाही, मी मागे गेलेलं नाही. याच नाही, तुम्हाला सगळ्यांना आ करून बसायला लागेल अशा खूप घोषणा त्या आगामी काळात होते त्याच्यावरही मी करेक्ट करतो. माझी हात जोडून विनंती तुम्हा सगळ्या अतिशय विद्वान पत्रकारांशी आहे की अभ्यास करा. आर्ट्स सायन्स कॉमर्स ज्याची ऍडमिशन सुरू झाली त्यांना फी नसतेच, ज्याला असते पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल त्याची कॉलेजेस अजून महिन्याभराने सुरू होणार आहे. बहुतेक दरवेळेला ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील त्यांच्या तालुक्यातले आहेत ना, आणि मी त्यात नेहमी कन्फ्युजन होत असतो. बहुतेक रोहिणीताई त्या अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील मला बदामाची आवश्यकता नाही.